Today, we are going to learn and understand the question and answers of lesson number 15 My District, My State from Environmental Studies Textbook Part 1, Standard 4. We have studied this lesson in a very interesting way. Do watch that video to understand this lesson better. Link is given in the description box below. Now, let us learn and understand its question and answers. A.

नट म्हणजेच सुपारी कोकोनट म्हणजे नारळ नारळ सुपारी मँगो म्हणजे आंबा नारळ सुपारी आंबा यांचे क्रॉप्स महाराष्ट्रात कोणत्या भागात घेतले जातात आन्सर द डिस्ट्रिक्ट ऑफ ठाणे रत्नागिरी रायगड अँड सिंधुदुर्ग ऑफ महाराष्ट्र ग्रो क्रॉप्स ऑफ कोकोनट बिटलनट अँड मँगो थ्री मेन्शन द डायलेक्ट्स ऑफ मराठी स्पोकन इन युअर लोकॅलिटी डायलेक्ट्स म्हणजेच बोली तुमच्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेच्या बोली तुम्हाला इथे लिहायच्या आहेत आन्सर कोकणी मराठी अहिराणी कोल्हापुरी मराठी एक्सेट्रा फोर विच रिव्हर इन ईस्टर्न महाराष्ट्र फ्लोज फ्रॉम द नॉर्थ टू द साऊथ ईस्टर्न महाराष्ट्रामध्ये नॉर्थ डिरेक्शनकडून साऊथ डिरेक्शनला वाहणारी रिवर कोणती आन्सर वैनगंगा इज द रिवर इन ईस्टर्न महाराष्ट्रा दॅट फ्लोज फ्रॉम द नॉर्थ टू द साऊथ फाईव्ह विच डिस्ट्रिक्ट्स इन द स्टेट ग्रो जवार महाराष्ट्र स्टेटमध्ये कोणकोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते आन्सर द डिस्ट्रिक्ट ऑफ धुले अहमदनगर पुणे सातारा सोलापूर नाशिक औरंगाबाद अँड सांगली इन द स्टेट ग्रोज ज्वार सिक्स वाय इज द फर्स्ट ऑफ मे सेलिब्रेटेड इन आ स्टेट आन्सर द फस्ट मे इज सेलिब्रेटेड इन महाराष्ट्र ॲज महाराष्ट्र स्टेट वॉज फॉर्मड ऑन द सेम डेट इन द इयर नाईन्टीन सिक्स्टी नाईन्टीन सिक्स्टी या इयरमध्ये फस्ट मेला महाराष्ट्र स्टेटची स्थापना झाली होती म्हणून आपण फस्ट मे महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो वन इट रेन्स हेवीली इन द डॅश डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो रत्नागिरी रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये खूप जास्त पाऊस पडतो टू डॅश इज द हायेस्ट पीक इन महाराष्ट्र पीक पीक म्हणजेच शिखर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उंच शिखर कोणते आहे कळसुबाई थ्री द कोसल रिजन इज लोकेटेड इन द डॅश पार्ट ऑफ महाराष्ट्रा

खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते सी ट्रू ऑर फॉल्स वन द सह्याद्री माउंटन इज इन द ईस्टर्न पार्ट ऑफ महाराष्ट्र फॉल्स सह्याद्री माउंटन हे वेस्टर्न पार्टमध्ये आहेत महाराष्ट्राच्या ईस्टर्न पार्टमध्ये नाही आहेत सो so, हे सेंटेन्स फॉल्स आहे टू तालुकाज अँड डिस्ट्रिक्ट आर मॅनमेड True taluka ani district manmade made mansane taluka district 3 the Sat satpura mountain is naturally formed answer true 4 mangoes grow on a large scale in coastal region of maharashtra yes true 5 astamba is the highest peak in maharashtra फॉल्स पीक पीक म्हणजेच शिखर महाराष्ट्रामध्ये कळसुबाईचे शिखर सगळ्यात हायेस्ट उंच शिखर आहे सी नेम द फॉलोईंग वन मेन हिल रेंजेस इन महाराष्ट्र आन्सर अजंठा हरिश्चंद्र बालाघाट महादेव नावेगाव एक्सेट्रा टू द मेन क्रॉप्स ग्रोन इन महाराष्ट्रा आन्सर राईस व्हीट जोवार बाजरा तूर सोयाबीन मॉथ बीन्स एक्सेट्रा मॉथ बीन्स म्हणजेच मटकी थ्री रिवर्स इन महाराष्ट्रा आन्सर गोदावरी कृष्णा भीमा नर्मदा सिना सावित्री एक्सेट्रा फोर द मेन कॅश क्रॉप्स ग्रोन इन महाराष्ट्रा Answer: Sugarcane, cotton, turmeric, onion, vegetables, etc. 5. The main fruits grown in Maharashtra: Answer: Mango, coconut, grapes, oranges, bananas, chiku, etc. Draw a picture of your favorite festival. आता इथे बऱ्याच फेस्टिवल्सचे पिक्चर्स तुम्हाला दाखवलेले आहेत यातील तुमचं तुमचं जे आवडीचं फेवरेट फेस्टिवल असेल त्याचे पिक्चर तुम्हाला ड्रॉ करायचे आहे हे पिक्चर आहे गुढीपाडव्याचे रक्षाबंधन ख्रिसमस दसरा दिवाळी आणि ईद तुम्हाला जो फेस्टिवल आवडतो त्या फेस्टिवलचे पिक्चर तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करायचे आहे सो दॅट्स ऑल फॉर टुडे we will meet again in our next video till then keep learning keep enjoying bye bye